कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तो मारणारा हरामखोर मला सापडला ना तर त्याला यमाकडेच पाठवतो मी। अहो बापू, कुणी मारले तेच कळत नाहीये। तुम्ही भान हरपून विहिरीपाशी पडला होतात, मी कसे बसे तुम्हाला इथे घेऊन आलो, पण तुम्ही विहिरीपाशी काय करत होतात? त्या नराधम प्रभाकरचे मुटकुळे टाकणार होतो विहिरीत। तोच कुणीतरी डोक्यात फटका मारला। अगं बाई, म्हणजे आता गावभर होणार? तू गप्प बस, आपले काम कर, पुढे बोलायची गरज नाही। अरे पण तो लांडगा आहे कुठे प्रभाकर? तो नाहीच आहे कुठे, नाहीसा झालाय। असा कसा नाहीसा होईल, श्वास घ्यायचे त्राण नव्हते त्याच्यात। तरी नाहीसा झाला म्हणजे त्याचे कोणी साथीदार असणार, टोळकेच असणार बदमाशांचे। काकू काकू, भूक भूक भूक, शिगा शिगा बासुंदी, भूक भूक भूक। जनार्दना डोके उठो नको, प्रभाकरास आधी पाहिले का ते सांग। हा हा, भूक भूक बासुंदी, भूक भूक। जनार्दना मी काय विचारतोय, प्रभाकरास पाहिले का? अहो कळते का काही, त्यास का रक्त आठवत आहे त्याच्या मागे? का म्हणजे काय, प्रभाकरास शोधायच नको? नारायणा सगळे जग पालथे घाल, पड्या घर भेदात शोधून आण। मात्र चतुराईने शोध घे, हे अवलक्षण बाहेर कळता का माने? होय बापू। मी पडतो जरा, हे दुखतंय ना, झोपलो म्हणजे जरा बरे वाटेल। तू बाजूला हो ग, मुंगळ्यासारखी चिकटून बसलेस माझ्या डोक्याला। चल जा। अहो पण पुरे झाले। थांबा, मला सगळ्यांना काही सांगायचंय। आता काय सांगायचंय? अगं बोल ना, नाही तर मुस्कट फोडीन। नर्मदा गरोदर आहे। खूनघाटच बांधली आहे हो ह्या कोदेने, मारले हो तिने मुलीस। काल पोर लक्ष्मीच्या पावलाने घरात आली, आज लक्ष्मी नारायण पूजेस बसले एकत्र, पण नाही बघवले नाही, नुसते दूध सांडले म्हणून तोबाडीत मारली तिने पोरीस। मोठा तमाशा तर केलाच, पण त्याबरोबर दूध पुसून सुद्धा घ्यायला लावले त्या पोरीस। संतापून बोलले तर मामनजींनी तिचीच कळ घेतली, काय तर म्हणे आता यशोदेश शिस्त लावण्याची जबाबदारी फक्त गोदेची। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।